लोकांनी शेअर रक्कम भरली आहे, त्यांनी पैसे गोळा केलेत, पण त्यांना त्यांनी त्यांचे पैसे घेऊन फिरवलेत. कारण जेव्हा तुम्ही लोकांचे पैसे घेता तो माणूस रिसीट इश्यू करता, आणि तो माणूस जेव्हा तुमच्या शेअर कॅपिटलच्या रजिस्टर मध्ये नसतो, इट इज कॉल्ड फ्रॉड. थोडक्यात 40,000 शेतकऱ्यांच्याकडे 40 कोटी घेतले आणि सव्वा 17,000. 40,000 शेतकरी स्वतः म्हणतायत, त्याच्याप्रमाणे मी 40 कोटी म्हणतोय. त्यांनी जर म्हटलं की 40,000 पंच झालं तर मी 25 कोटी म्हणतो. हा, 25 वर्षाचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आज गल्लीतला कुठला तरी कार्यकर्ता काही तर सांगतो आणि ते बोलतात. शाहू दूध जर मी विकलं असेल, त्याचं कुठंतरी रजिस्टर्ड डॉक्युमेंट पाहिजे का? मी शब्दावर विकलं, बरोबर का नाही? मी चला मुश्रीफ साहेबांच्या भाषेतच बोलतो. मी शाहू दूध विकलं, ह्याचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आणा, मी तुमची हत्तीवरची मिरवणूक काढतो. आणि जर आणू नाही शकला तर 100 कोटीचा मानहानीचा दावा पण करीन. रजिस्टर्ड पोस्टनी मी हा अहवाल 16-18 हजार सभासदांना पाठवतो. याच्यामध्ये मी लोन किती घेतले, मी सीसी किती घेतले, माझे रिझर्व किती आहेत, माझे प्रॉफिट किती आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये आहे, बरोबर? 45 वर्षापासून आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. 40,000 शेतकरी सभासद, त्याच्यामधून तुम्ही काही पत्रकार पण सभासद आहात, त्यावेळी काही लोकांनी घेतले असतील. माझा प्रश्न असा आहे, सर, सेनापती संताजी घोरपडेचा असा अहवाल आहे का? पाहिजे का नाही? तुमचे जेव्हा 40,000 शेतकरी सभासद तुम्ही म्हणता ना, या 40,000 शेतकरी जे आहेत ना, त्याच्यातून एकाने मला ह्यांचा 5 वर्षाचा अहवाल त्यांना रजिस्टर पोस्टने मिळालाय का? मुश्रीफांनी काही नियम नाही तोडलेत, कारण त्यांनी त्यांना अहवाल पाठवायचं बंधनकारकच नाही, कारण ते रेकॉर्डवरच नाहीयेत, रेकॉर्डवरच नाहीयेत. मला सांगा, हे अहवाल तुम्ही बघितलाय? असा अहवाल कधी संताजी घोरपडेचा बघितलाय का तुम्ही? आहे 200 ते. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, यामध्ये 40,000 शेतकरी कुठे आहेत? 40,000 शेअर होल्डर्स, 40 कोटी रुपये, 40,000 शेतकरी गुणिले 10,000 शेतकरी मला दिसत नाही. मी या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, मी तुमच्या हक्कासाठी लढतोय. कारखान्याने तुम्हाला लाभ दिलं का नाही दिलं तो विषय नाहीये, कारण दॅट डिपेंड्स की कारखान्याने किती प्रॉफिट केलं, मी तो विषयातच नाहीये. तुम्हाला शेतकरी करतो म्हणून शब्द दिला गेला, तुम्हाला या कंपनीच्या कुठल्याही रेकॉर्डमध्ये तुम्हाला सभासद म्हणून तुमचं अस्तित्वच नाही आहे. म्हणजे 40 कोटी रुपयेचा हा फ्रॉड आहे. 40 कोटी रुपये तुम्ही लोकांकडून गोळा केले, पण हे 40 कोटी रुपये कुठंच नाही. आता माननीय किरीट सोमय्या साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली जानेवारी फेब्रुवारीमध्ये, आणि त्यांनी उल्लेख केला 21 पण घेताना, की सगळे शेअर 17 कंपनीजनी होल्ड केलेत, तिथं शेतकरी जागे झाले. 17 कंपनीजनी शेअर होल्ड करतात, आम्ही कुठं आहे? आता बघा, आपल्याला मी ते एक फोलिओ दिले, बघा, सर सेनापती घोरपडे शुगर लिमिटेडचं, हे हजारे म्हणून सिग्नरलीचे आहेत, त्यांच्याकडून 10,000 रुपये रक्कम करून त्यांना ही स्लिप दिली, बरोबर? त्याचबरोबर साखर कार्ड दिलंय सर सेनापती संता बेलेवाडी काळंबाचं, बरोबर? हे जे शेतकरी आहेत ना, हे असे स्लिप्स देऊन शेअर स्टेटमेंटमध्ये आणि कंपनीच्या रेकॉर्डमध्ये अस्तित्वातच नाही आहेत. ही लोक सगळी 16-17 शेतकरी गोळा झाली आणि ते म्हटले की आमचं अस्तित्वच नाहीये, आम्हाला 10,000 रुपये रक्कम गोळा केली. आता माणूस जेव्हा सभासद होतो तर त्याचं अस्तित्व पाहिजे का नाही? मग तुम्ही 40 कोटी गोळा करून कुठं घालवले? 40 कोटी कुठं फिरवले? आणि 40 कोटी या कंपन्यांमधून कुठं गेले? याचं उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून 16 शेतकरी उभा राहिलेत, अजून बरेच शेतकरी पुढे येणार आहेत. कोणी होल्ड केलेत? 23 कोटीचे इक्विटी शेअर्स मध्ये अबिद हसनसो मुश्रीफ यांनी 21 कोटी शेअर्स होल्ड केलेत. नाविद हसन मुश्रीफ, सॉरी,
नावीद हसन मुश्रीफ ने शेयर्स होल्ड केलेत, साजिद हसन मुश्रीफ, नबीला अबीद मुश्रीफ, सबीना साजिद मुश्रीफ, मतीन मंगोली, निलोफर मंगोली, नवरत्न असोसिएट्स LLP, युनिवर्सल ट्रेडिंग कंपनी कागल ब्रैकेट मध्ये LLP, नेक्स्ट जेन कन्सल्टन्सी सर्विसेस LLP, सहिरा हसन मुश्रीफ, तिला तमरीन नवीद मुश्रीफ, मारुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सर सेनापती शुगर LLP. एवढ्या लोकांमध्ये शेअर्स, इक्विटी शेअर्स 23 कोटी पर्यंत होल्ड केलेले आहेत आणि पुढच्या पानावर जे 70 कोटीचे प्रेफरन्स शेअर्स आहेत, 70 कोटीचे जे प्रेफरन्स शेअर्स आहेत त्याची मी लिस्टिंग आपल्यासमोर वाचतो. रजत कंझ्युमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, नेक्स्ट जेन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस LLP आणि सर सेनापती शुगर LLP, या सगळ्यांनी 70 कोटीचे प्रेफरन्स शेअर्स होल्ड केलेत. म्हणजे टोटल 17 व्यक्ती आणि कंपन्या हे टोटल 94 कोटी चे सर सेनापती संताजी घोरपडेचे शेअर्स होल्ड करतात. आता माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, यामध्ये 40,000 शेतकरी कुठे आहेत? 40,000 शेअर होल्डर्स, 40 कोटी रुपये, 40,000 शेतकरी गुणिले 10,000